हा माणूस देवधर्माच्या नादी लागणारा माणूस स्वतः एके दिवशी पण वेळ आली की माणसं नाही त्या दगडाच्या पाया पडतात. हे जे संत झाले, चिडले, रडले, वैतागले की काय लागले पाठीशी, भयानक पोटात त्रास होतोय. आणि म्हणत गेले रात्री की खूप आवल्या साधू वगैरे असं ऐकलंय की शरण गेले की शरीर खूप थांबवतात, त्रास दूर करतात. हे कळवळून रडून व्याकुळतेने म्हणतात की महाराज कोण असेल तर बघा, माझे कोण डोके थांबवा असं हे झालंय, मी कायमचं शरण येईन आपल्याला. कसं असं दोन घास खातात हातरोणावर पडतात, ते सकाळी येऊन उशिरा तुटतात. बायकोही बघायला लागते की हे काय कसली झोप, पण बिडकर महाराज हसतच उठतात. साधे तर बिडकर असतात, रामानंद बिडकर. ते बायकोला म्हणतात की आपण काय कुठं सांगू, कोण आवले असतील, महाराज असतील, सद्गुरू असतील, मला माहित नाही. रात्रभर मला पोट दुखलं नाही, मी निश्चिंत झोपलो होतो, कोणी कृपा केली माहित नाही. त्या दिवशी त्यांना कळतं की अकोलकोटला स्वामी समर्थ नावाचे सद्गुरू आहेत, त्यांनी कृपा आपल्यावर केली आहे. आता प्रपंचातलं नाटक संपूर्ण जातं आणि अकोलकोटला जातात. काही महिने स्वामी तिथं थांबून घेतात, त्यांची काळजी घेतात, त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेतात. आणि स्वामी म्हणतात की जा आता घरी. बिडकर पुण्याला घरी येतात, बदल सुरू होतो. या वर्षभरात बिडकर इतके सुधारतात, इतके बदलतात. 24 तास स्वामींचं नामस्मरण तोंडात असतंय, लोकांचं स्मरण असतंय, वर्षांनी गुरुंना पाहण्याची तळमळ लागून राहते. पुन्हा येतात अकोलकोटला, स्वामी त्यांना ठेवून घेतात, 4 दिवस वगैरे काय काय करून घेतात. आणि स्वामी त्याला एके दिवशी बिडकरांना आज्ञा देतात की मी सगळे उलगडे करत जातोय. त्यानंतर माधवशिव तुझ्या काय बाबाचं देणं लागतो का, जा तुझं काम झालंय म्हणतात. नर्मदा परिक्रमा करून घे, नमस्कार करतात, पुण्याला येतात. बायको सांगतात सद्गुरूंची आज्ञा परिक्रमा जा म्हणून मी चाललोय. बायको म्हणते नेतात तिरपण मी तरी येते. म्हणते चल बघूया. गाठवडं तयार होऊन उंबरठ्यात बसतात. वर्षभर बिडकरांचा जर कोणी काही विचारलं असतं त्याच्यात शिव्या खाली असत्या, इतके बिडकर उघडत होते. बिडकर आता गांभुळासारख्या अवस्थ झाले होते, नाक गेला एकदम मुळू. हे कोणतरी रचून जाताना म्हणून माणूस त्यांना विचारतो काय बिडकर उंबरठ्याला बसलाय, काय करू, रडायला लागतात बिडकर. त्यांना माझ्या स्वामींनी आज्ञा दिली नर्मदा परिक्रमेचा. म्हणतात जा केली काय आली आहे. ते काही बोलत नाही, ग्रस्त पुढे तो निघून जातो. बिडकर रडत असतात. बिडकर असे जे रडत असतात त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झालेला असतो. बायको आहे त्या एक बाई ठेवलेली आहे, त्या बाईला शब्द दिलाय की तुला मी शेवटपर्यंत सांभाळेन. आता परिक्रमेला जायचं तर त्या बाई तिला शब्द खोटा होतोय. न जावं परिक्रमा तर सद्गुरूंच्या आज्ञेचा अनुभवतो, काय करावं. तेवढा 10 मिनिटात दुसरे ग्रस्त येतात आणि ते बिडकरांचा किंवा बिडकर त्या बाई गेल्या बघा. मग बिडकर त्यांचं सगळं काम करतात, विधी करतात आणि ओंकारेश्वरला येतात. परिक्रमेचं पहिलं पाऊल टाकतात बिडकर. त्या क्षणापासून बिडकर हे बिडकर महाराज झाले, सत्पुरुष. त्या एका परिक्रमेत स्वामी समर्थ बिडकर कोणी एवढी मोठमोठी कामं करून घेतली आहेत की आश्चर्य वाटायला लागतं. हा परिक्रमेचा महिमा आहे. गुरुजी आज्ञा देतो, गुरु ती परिक्रमा करून घेतो. त्यानंतर त्या पुस्तकाने काही एक दोन उदाहरणं दिली आहेत. तशी अवस्था की पहिल्या परिक्रमेत बाहेर निघालो, अनंत अनुभव येत होते. माईच्या किनाऱ्याने चाललो होतो, शूर पाणी चालू. शूरपाणीच्या अलीकडे गाव लागलं शेवटचं. सध्या गावात करतो याच्या मातोश्रीने नमस्कार केला. म्हणजे महाराज नर्मदे म्हणलं, नर्मदे बोला मातोश्री. त्या म्हणले या गावात मीच ते त्या सदाचं 4-5 झोपड्याचं गाव. म्हणजे आता दाळ घेऊन जा तुमचं. मी त्या बाईंकडे बघतच नसतो. मी म्हणलं मातोश्री तुमचा काहीतरी गैरसमज आहे. मी परिक्रमावासी आहे आणि भयंकर कुकडलेलो माणूस आहे. मी हे स्वतः घेणार नाही, आता दाळ घेणार नाही. तुम्हाला जेवायला वाढायचं असेल तर वाढा, नाहीतर पोटात पाय उठून झोपून जातो सकाळी. जर मध्ये त्या म्हणल्या
मला एक माहिती, मला भयंकर आश्चर्य वाटतं, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातच्या भागात कसलाही ब्राह्मण असला तरी त्याला पंडितजी म्हणतात. कसलाय म्हणजे तुम्ही ओळखा काय ते तुमच्या बुद्धीप्रमाणे. काहीतरी पांडित्य पाहिजे, अभ्यास पाहिजे, काहीतरी वैराग्य पाहिजे, काहीतरी अधिकार असावा. आणि तो पंडित असेल ते ठीक आहे, तिकडं पद्धत आहे, कुठलाय ब्राह्मण पंडित. आणि हा पंडित आहे कसं ओळखतो मला माहित नाही, पण पहिली एक दोन तीन परिक्रमे पांढऱ्या कपड्यात होतो रिवाजाप्रमाणे, लोक पंडित म्हणून ओळखायचे. तसं आहे मातृ तुम्ही सांगले की नाही महाराज हा पंडित जी आहे, आमच्या असं तुम्हाला चालणार नाही. म्हणजे तुम्ही कोण एवढं टिकोली लागू गेलात की तुमच्या असं चालत नाही. त्या म्हणलं नाही आम्ही मुसलमान आहे. म्हणलं परिक्रमा वासीला म्हणजे साधूला जातपात धर्म काही भांडण नसते, मी तर मुळातच काही मानतच नाही. म्हटलं मुसलमान तर मग झटमारा बोला कशा लागणार माझ्या. आता इथं आईशी भांडण चालू झालं. कर्मदा खंडाचे गंमते अनेक लोक मुस्लिम केले गेले, काही लोक ख्रिश्चन केले गेले झाले, पण नर्मदा नाईवर इतकी अत्यंत श्रद्धा आहे की सगळे लोक नर्मदेर म्हणतात. तर म्हणलं मातोश्री तुम्ही मला नर्मदेर म्हणाल पण हा किती घेत आणि म्हणणार की तुम्ही सदार्थ देता. आता सदार्थ द्या, मी सुख घेत नाही, मी शिजवलं घेतो. मी एक अडक बोलत होतो, मला व्याकुळ तरी देत होती की अगदी पाहिजे आपल्याला मुसलमान करून घेते, मला नर्मदेर म्हणते आणि प्रेमात सांगते की सदार्थ घेऊन काय करून का. आणि त्याच्याशी वाद घालत बसलो तो म्हणलं असं घेणार नाही सदार्थ करून घालत खाई नाही तर तसाच डोके. काय श्रद्धा असते लोकांची. या मातोश्रीनी संध्याकाळी स्नान केलं, ताज्या पोळ्या केल्या, आमटी केली तुळशी गायची, मला जेवण बसलं, मी प्रेमात जेवलो. या सगळ्या ठिकाणी पद्धत आहे, आपल्याकडे पूर्वी होती, आता कालमानाप्रमाणे बदलली आहे, पण अजूनही गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इथं खूप ठिकाणी पद्धत आहे की सकाळी स्नान केल्यानंतरच चुलीला शिवतात. तर या मातोश्री सकाळी स्नान करून आल्या, त्याने मला चहा करून दिला आणि मग मी पुढं निघालो. फार भरून आलं होतं की आई सतत बरोबर आणि काळजी घेते. आणि 400 किलोमीटर चालत तर शेवटचं दोन तीन झोपड्याचं गाव, तिथे एक दुकानदार बाई आहेत, थोडंफार औषधं देतात लोकांना आणि दुकान चालत आहे छोटस. दुकान काय चालणार आहे की वस्ती नाही आहे, पण तिथून पुढे शून पाण्याचे अंत चालू होते. या राजघाटला असताना अलीकडं दोन गावं, 10 लोक माझ्या मागायला आले होते, महाराज कुठं जातायत तिकडं शून पाण्यातून कुठले जाणार, सामान जाणार. या नर्मदा खंडाच्या भोवतीने जी काही गाव आहेत खूप ठिकाणी, तीन गेले तर व्हायला पुष्कळ आहे. तिथून पावसाळ्यात पेरणी झाली की लोक सगळे परिक्रमे म्हणून जातात. ती काही परिक्रमा नसते पण माईची श्रद्धा असते. 2-2.5 महिन्यात हिंदू गावी येतात की नंतर मजुरीची कामात चालू होतात, त्यांची श्रद्धा की माई आपल्याला उपाशी नाही ठेवणार. परिक्रमातलं एक वाक्य नेहमी ऐकायला मिळते की माई कोणालाही उपाशी झोप देत नाही. हे गरीब लोक आहेत, त्यांची पद्धत अशी की मोठमोठी गाव आहेत तिथं जायचं, गावातून नर्मदा आहे म्हणून काही लोक पैसे मागायचे, वस्त्र मिळतात, धान्य धुणे मिळतं सदार्थ म्हणून, ते गोळा करायचं, गावी एकेकाला पाठवून द्यायचं. 2-2.5 महिन्यात घरी येतात, ते काही पाहिजे सारखं हिंडत नाही, धान्यावर गोळा करण्यासाठीच ते हिंडत असतात. पण त्याच्यात ते लोक 5-1 लोक होते, ते म्हणून मी कुठं मारा चालला, शिव पाण्यातून उठलं जाणार, सामान जाणार, चला आमच्या बरोबर. म्हटलं नाही मी परिक्रम येते आणि मला तिकडून जावंच लागणार, तुम्ही तुमच्या पद्धतीत निघा. काय त्या लोकांना कळवळा, त्याने कोणी 15-20-30 रुपये पण माझ्या खिशात कोमडवते, नेमके 70-75 अंदाजा 14 रुपये माझ्या खिशात होते. आणि या शेवटच्या दुकानापासून मी आलो, संध्याची वेळ झाली. त्या मातोश्रीने आग्रह केला की मला रात्री झोपायचे, सगळे चहाहून निघा. सकाळ उठून चहा घेतला, निघणं तेवढा डोक्यात आलं की सगळ्याची पाकडी घेतली, त्याला पैसे दिले, म्हणलं सिगरेट द्या. तिथं कोणतरी तुमच्या भिल्लमुळे जमा झालेली होती, त्यांना मला सिगरेट कशाला घेताय म्हणलं का. आता म्हणले मामाकडे लुटणार कोण, पुण्यात आहे ना. मी तत्वाचा प्रश्न असतो, पुण्याचे लोक फार उंची करते स्वतःला, पुण्यात जन्माला की तो स्वतःला विद्वानच समजतो. तर मी पण वाघ यायला बसलो, म्हणून बरं आहे जरा टाइमपास.
त्याचं काही तत्वाचा प्रश्न नाही. पुण्याचे लोक वाद घालताना सांगतात की अण्णासाहेब तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य करतो, जाहीररित्या मान्य करतो, तुम्ही म्हणता तो कबूलच करतो, तुमचं बरोबर आहे, पण तत्व चालतो माझा तुम्हाला विरोध आहे. जसं मी त्या मुलाला सांगायला की अरे बाबा नो ते लुटणार आहे बरोबर आहे, मी सिगरेट घेणार नाही, माझ्याकडे पैसे आहे. तत्वाचा प्रश्न असा आहे की धूर निघाला पाहिजे. म्हटलं मी धूर काढला काय तर मी नाकातून धूर काढला काय पाकिटे घेतली चार पाच तिथून निघालो चार कोणतरी माणूस तिकडे येणार साधा माणूस होता त्या गावाचा. तो मला म्हटलं महाराज पुढे मामाधून थांबलेच आहे. म्हटलं भाषा तयार आहे पुढे जातो. मला माहित नाही माझ्या सद्गुरूंची आयडिया आहे. अगदी लहान असताना मी सिगरेट पिणारा त्यावेळेचा काळ वेगळा होता. एखादा मुलगा घरी वागतो म्हणणे की कुणी खान तिरकाळायचं पालक भांडणं यायची निवडून पालक दंगा त्याची किंमत झाला पुरावा लक्ष ठेवलं. आता काळ वेगळा आहे पालकच भांडायला येतात. पण तुम्ही एवढासा मुलगा असताना सिगरेट पितात खूपदा लोक मला दंगा काय चाललंय. आणि काही लोक विचारायचे की काय सिगरेट एवढासा मुलगा एवढा तू सिगरेट पितो तुला फोन करून तुझे फोन करू म्हणजे तू छाती करून सांगत होतो एवढीशी कारणची छाती की माझे गुरु आहे शंकर महाराज किंवा आमच्या रावसाहेब संस्कृत असं नाव घेतो. तो म्हणत हे कुठले गुरु काढले मला म्हणलं परवा प्रत्येक गुरुची नावं सांगतोय पण हे दोघे श्री फुकणार आहे आपल्याला पेरले तो गुरु करावा. तिथपण आलो आणि हे सगळं लुटतात. त्याची पाकिटी काढून ठेवली त्यांच्याकडे किंवा पॅकेट वगैरे. मला माहित नाही आजपर्यंत चारही परिक्रमेत आणि इतर वेळा कधी चहा सिगर कमी नाही. सद सगळं सामान लुटून भेटलं पाकिटाला काही हात लावला नाही. मी त्यांना आठवण केल्यावर ते पाकिट नुसतं असं हात केला निघून गेलं. म्हटलं ठीक आहे धर्माचा परिक्रम मीडिया मुख्याचं स्वातंत्र्य आहे असूच आहे गोष्टी कृपा. आज सकाळी नऊ साडेनऊ दहाच्या सुमार लुटलं गेलं असेल सगळं सामान गेलं. एक चिंदोटी होती त्याच्यात ते नित्यपाठाचं पुस्तक चार पाकिटे काढे पडले होते त्यातलं असं बांधून घेतला अंगत असं बोटात घेतलं चालू पडलो. आता काय लाठीने कमंडोळाने सामानच काय नुसतं डोळ्याला लंबीच आहे गुरुदेव दत्त दिवस लोटला. मी जेव्हा परिक्रमाला गेलो नवरणासाठी त्यावेळेला शूल बांधली जे फक्त शूरबाणीचे 120 किलोमीटरचे हात नकाशात महाराष्ट्रात आहे. तिथं महाराष्ट्र काही नाहीये नकाशात फक्त महाराष्ट्रात ते हात दाखवले. आणि तिथे गंमत अशी की जे सरदार सरोवर आहे त्याची भिंत बरोबर गुजरातच्या बॉर्डरवर आहे आणि पाणी जे आहे बॅकवॉटर ते महाराष्ट्रात आहे शूरबाणीच्या एरियामध्ये. तर तिथं मैला किनारा नाहीये बाजूलाच पहाड त्या पहाडात जावं लागतं ऐकून होतो की कुठेतरी एखादी झोपडी मिळते एखादं घर मिळतं बाकरीची सोय होते. सोय होते मला भयंकर असत. मी पुण्यात आल्यानंतर अनेक लोकांनी मला विचारलं हा समजा नर्मदा किनारी जाऊन बसलं तर सोय होते का. म्हटलं सोय पाहिजे तर मग घर कशात होत आहे. घरात आपलं ढुंगण वाकडून आडवं पडत बायकोला आवडत जावी आगे चहा दे की बायको चहा देते तिकडे काही चहा बी मिळणार नाही सोय मिळणार नाही. मुख्य मुद्दा असा आहे की ज्याला साधूचं जीवन पत्करायचंय त्याला काही सोय एवढी आहे तीच सोय आहे. ऐकून होतं की एखादं घर मिळतं झोपडी पण ऐकणं आणि अनुभवणं फरक असतो. चांगलं होतो पाहून जायचं खाली उतरायचं परत जायचं. त्याच्यात गंमत अशी की प्रत्येक पाळावरून असं उतरलं की असं करता येत नव्हतं असं वळून जावं लागायचं. दोन डोंगरांच्या पाळाचा मधला भाग त्याला नागी म्हणतात हिंदीमध्ये. ते जाण्याचं बॅकवॉटर त्याच्यात घुसलं होतं प्रत्येक ठिकाणी असं सरळ जाणं नव्हतं. तर उतरायचं वळून जायचं चढायचं. पहिला दिवस असाच गेला थंडीचे दिवस आणि डिसेंबरचा महिना भयानक थंडी डोळा उतरला म्हणजे काही मला काही जाणार नव्हतं. मी चाललो तर आपल्या नागस्वाडाच्या मस्तीत होतो. परिक्रमाचा नियम आहे की सूर्यास्ताच्या अगोदर तासभर थांबावं पण रोजची नवीन जागा असते माहीत नसते काही थांबावं त्यामुळे थांबतो.
दिवसभर लक्षात आलं दिसून आलं की दिवसभर आपल्या पाण्याचं टिपूस मिळालेलं नाहीये, पण पाण्याचं काही साधन नाहीये, जेवणाचं कण मिळालेलं नाहीये, नापासून आपण चाललोय. सण आल्याकडे लक्ष गेलं, गंमत वाटली सगळ्या मांड्यांवर, पायांवर, हातांवर, इकडे इकडे अनंत जखमा उठल्या होत्या. आपल्या महाराष्ट्रातले एक मंत्री होते, कुठली बाजूची त्याच्या मला माहित नाही, वनमंत्री होते, याच्या मागच्या मागच्या नवरा होत आला त्या बाजूत होते. त्यांनी ते शूरपणे केली, त्या करोडो झाडं खाऊन पिऊन वसा आमचे राहिले, त्यामुळे शूरपणे बद्दल तेवढी झाडी राहिलेली नाहीये. झाडी गेल्यामुळे पुढच्या दोन पावसाळ्यात माती वाहून गेली, माती वाहून गेल्यानंतर खाली मुरू मरतो, त्या मुरमरून नागऱ्या पायाने उघड्या पायाने चालणं मला कठीण असतं, पण जरा उतार आला की जरा चढ आला तर त्याच्यावर पाय घसरतो, सुताने असा रंधा मारा तशी त्वचा चालती निघून जाते. असंच सगळं मांडण मिंडण छान करून पायाला इकडं तिकडं सगळं चालती निघाली, त्याच्या रक्ताचा नक्षी उमटली, त्याच्यावर माती पडली, घाम आलाय, गंमत जंमत चालू आहे. आता म्हणजे समोरच्या डोंगरापर्यंत जाऊन थांबत एवढ्या गंमत झाली की एकदम आंधारात पडायला लागला, थंडीत एकदम आंधार पडायला लागतो. त्या नाणीपर्यंत येऊन आता वरती चढायचं तेवढ्यात आंधाराचं चिन्ह राहिलं, तिथंच चालू सामान काही नव्हतं, त्या चिन्हचं सामान एकदम उदबत्त्या पेटवल्या, इथं डोंगणाखाली तिथं दगड धोंडलेली लाकडं सुकलेली पाना पाचोळा उघड्या अंगातले की ती पानं जी आता सुकली दिसवा सुरीसारखी टोचतात माणसाला, पण काही इलाजच नव्हतं, काही नव्हतंच बरोबर. जो उद्वत्त्या कशाच्या पेटून ठेवला, ध्यानाला बसलो, केव्हा तरी आपल्याला तरी डोळे उघडले गेले, पाणी प्यायची पाकिट नव्हतं कारण पाणीच नव्हतं. शॉपचे सिगरेट पेटवली, महाराजांचं नाव घेतून त्याला अंगण सोडून दिलं. झुंजमुंज झाल्यानंतर उठलो, काही काही सामान होतं मोठा धरून चालू पडलो. दुसरा दिवस संपूर्ण असाच गेला, पाणी नाही, जेवण नाही, काही नाही, पण वस्तीत लागली नाही, झोपडत लागलं नाही, कोणी मिळालंच नाही. तिसरा दिवस उजाडला, अंदाजे साडेचार पाच